नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सेजंटा कंपनीच्या पेगासस या कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर यामध्ये रासायनिक घटक डायफेथोरॉन 50% WP हे फुल फॉर्ममध्ये येतं, हे पावडर फॉर्ममध्ये येतं आणि आपण याचा उपयोग कापूस, कोबी, मिरची, वांगे, वेलची, कलिंगड, भेंडी, टोमॅटो आणि भाजीपाला पिकामध्ये करू शकतो। तर आपण याचा उपयोग कापसामध्ये व्हाईट फ्लाईज, फुलकिडे, तुडतुडे यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो। कोबीमध्ये आपण प्लुटोचा झायलोस्टेला याच्यामध्ये उपयोग करू शकतो। मिरचीमध्ये आळी आणि माईटसाठी उपयोग करू शकतो। वांगेमध्ये व्हाईट फ्लाईजसाठी आपण याचा उपयोग करू शकतो। वेलचीमध्ये फुलकिडे याच्यासाठी आपण उपयोग करू शकतो। कलिंगडामध्ये व्हाईट फ्लाईज, लाल कोळी, आळी यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो आणि भेंडीमध्ये लाल कोळी, व्हाईट फ्लाईज हे आपण या कीटकन तुडतुडे यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो। आणि टोमॅटोसाठी व्हाईट फ्लाईज आणि कोळीची आळी यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो। आता आपण याची फवारणीची मात्रा पाहणार आहोत। तर 15 लिटर पंपासाठी आपल्याला हे 25 ग्रॅमचं एक पॅक फवारणी करायचं आहे। 15 लिटरच्या पंपासाठी आणि याची प्राईज आपल्याला मार्केटमध्ये 90 ते 100 रुपयाला 25 ग्रॅमचं पॅकेट मिळू शकतं। याचा खूप छान असा रिझल्ट आहे। तरी आपण याची फवारणी घेऊ शकता। मिरची पिकामध्ये पांढरी माशी यासाठी आणि तुडतुडे यासाठी आपण याचा खूप छान प्रकारे याचा रिझल्ट आहे। तर आपण याची फवारणी घेऊ शकता। तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा।